हेलो फ्रेंड्स, अपन लास्ट लेक्चर ला चैप्टर नंबर वन ला सुरुवात केली. चैप्टर युनिट्स एंड मेजरमेंट. तो लास्ट लेक्चर ला अपन डिफरेंट फिजिकल क्वांटिटीज बघितले. त्याच्यामध्ये अपन फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या, सेवन फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सब्सटन्स. ह्या आपण सेवन फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या. नंतर आपण सेकंड बघितलं डिराइव्ड क्वांटिटीज, बरोबर. आणि आपण थर्ड बघितलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज. जसं आपण बघितलं की अँगल, सॉलिड अँगल किंवा प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. लास्ट लेक्चर आपण काय बघितलं, डिफरंट फिजिकल क्वांटिटीज इन फिजिक्स, बरोबर. फंडामेंटल, डिराइव्ड आणि सप्लिमेंटरी, बरोबर. आता आपलं चॅप्टर जे चॅप्टरच्या नेम मध्येच आपण म्हणतोय मेजरमेंट. आता बघा, मेजरमेंट किंवा मोजणे मराठीमध्ये, टू मेजर, मोजणे. आता पूर्वी काय व्हायचं की प्रत्येक कंट्रीमध्ये डिफरंट सिस्टीम्स वापरायचे फॉर मेजरमेंट, बरोबर. आता इंग्लंडमध्ये वेगळी असेल, इंडियामध्ये वेगळी असेल, अमेरिकेमध्ये वेगळी असेल. प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा डिफरंट कंट्रीमध्ये डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट जे ती यूज करायचे, बरोबर. आता बघा, आपल्या आजच्या लेक्चरला डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट बघायचे. प्रत्येक कंट्रीमध्ये पूर्वी डिफरंट सिस्टीम यूज करायचे. नंतर सायंटिस्ट लोकांनी एक मीटिंग घेतली किंवा एक सेमिनार घेतला, एक कॉन्फरन्स घेतली, आणि त्याच्यामध्ये ठरवलं की पूर्ण वर्ल्डमध्ये एक सिंगल सिस्टीम यूज करायची, म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, एसआय सिस्टीम, बरोबर. सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स, बरोबर. मग ज्यावेळेसपासून एसआय सिस्टीम सायंटिस्ट लोकांनी डिसाईड केली, तर आज प्रत्येक कंट्रीमध्ये, वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही गेलात तर प्रत्येक कंट्रीमध्ये एकच सिस्टीम आहे, एसआय सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, बरोबर. तर मग आपल्याला आजच्या लेक्चरला काय बघायचे की डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम यूज फॉर द मेजरमेंट, बरोबर. आणि टेन्थ पर्यंत तुम्हाला जवळपास सर्व सिस्टीम जे आहेत ते माहिती आहेत, जास्त सांगण्याची गरज नाही. यू ऑलरेडी नो दॅट डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम्स इन फिजिक्स, बरोबर. आता बघा, सिस्टीम ऑफ युनिट्स किंवा डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. आता बघा, इथे मी काय केलंय, इकडे मी सिस्टीम लिहितोय, सिस्टीम मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास अँड मेजरमेंट ऑफ टाइम, बरोबर. लेंथ, मास आणि टाइम हे जे आहे, तर यांच्या मेजरमेंटसाठी कोणत्या कोणत्या सिस्टीम वर्ल्डमध्ये आतापर्यंत यूज करायचे किंवा अजून पण काही कंट्रीजमध्ये त्या सिस्टीम यूज करतात, बरोबर. आता बघा, फर्स्ट सिस्टीम असेल FPS. FPS. आता बघा, एफ म्हणजे काय असेल, लेंथ, फूट. पी, पाऊंड. एस, सेकंड, बरोबर. म्हणजे लेंथ जी ती फूट मध्ये मोजतो आपण, वी कॅन मेजर लेंथ इन फूट, मास इन पाऊंड अँड टाइम इन सेकंड, बरोबर. म्हणजे मग जर तुम्ही या ठिकाणी जर FPS सिस्टीम जर घेतली, इन FPS सिस्टीम लेंथ मेजर इन फूट, मास मेजर इन पाऊंड अँड टाइम मेजर इन सेकंड, बरोबर. ही झाली फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट, FPS सिस्टीम, फूट, पाऊंड, सेकंड. आता बघा, सेकंड सिस्टीम आहे MKS सिस्टीम. आता बघा, MKS सिस्टीम काय असेल, एम मीटर, के किलोग्रॅम, एस सेकंड, बरोबर. जर तुम्ही सिस्टीम बघितली MKS, मीटर
एम किलोग्राम के सेकंड एस मीटर किलोग्राम सेकंड बराबर लेंथ इज मेजर्ड इन मीटर मास इन किलोग्राम एंड टाइम इन सेकंड इज अ एमके सिस्टम तो कई कंट्रीज मध्ये एमके सिस्टम यूज करायचे बराबर नेक्स्ट आहे सीजीएस सिस्टम अथवा थर्ड सिस्टम असेल सीजीएस सिस्टम अथवा सी फॉर सेंटीमीटर जी फॉर ग्रॅम एस फॉर सेकंड सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सीजीएस सिस्टम लेंथ सेंटीमीटर मास किलो मास ग्रॅम टाइम सेकंड जर तुम्ही टाइम बघितला तर प्रत्येक सिस्टम मध्ये टाइम काय सेम आहे सेकंड मध्ये फक्त लेंथ आणि मास जे हे डिफरंट सिस्टम मध्ये डिफरंट आहे बरोबर अथवा एफपीएस एमकेएस आणि सीजीएस हे तीन सिस्टम आहेत बरोबर मी तुम्हाला आता बोललो की प्रत्येक कंट्री मध्ये वेगळ्या सिस्टम राहायचे डिफरंट सिस्टम काही कंट्री मध्ये एफपीएस यूज करायचे काही कंट्री मध्ये एमकेएस यूज करायचे काही कंट्री मध्ये सीजीएस यूज करायचे त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा की एक युनिफॉर्म सिस्टम नव्हती एक कॉन्स्टंट सिस्टम नव्हती म्हणून सायंटिस्ट लोकांनी एक मीटिंग घेतली आणि ठरवलं की प्रत्येक कंट्रीमध्ये डिफरंट सिस्टम यूज करण्याच्या ऐवजी वी कॅन यूज अ सिंगल सिस्टम सिंगल सिस्टम त्यांनी काय केलं की एक सिंगल सिस्टम त्यांनी डिसाईड केली सर्व सायंटिस्ट लोकांनी अँड दॅट सिस्टम इज कॉल्ड ॲज एस आय सिस्टम बरोबर इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट बरोबर अथवा इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट एस आय सिस्टम आता ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आपण एकच सिस्टम यूज करतो एस आय सिस्टम इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट बरोबर म्हणजे आता आपण कोणत्याही कंट्रीमध्ये गेलो समज आपण स्टडी करायला गेलो किंवा जॉबला गेलो किंवा आपण कोणत्याही कंट्रीच्या ऑथरचं बुक आपण फिजिक्सचं जर यूज करायला घेतलं तर तुम्हाला एक कॉमन सिस्टम सापडेल दॅट सिस्टम इज एस आय सिस्टम इंटरनॅशनल सिस्टम ऑफ काय युनिट बरोबर म्हणजे आज होल वर्ल्डमध्ये एकच सिंगल सिस्टम आहे बरोबर आणि त्याचे बेनिफिट जे आहेत ते मी तुम्हाला बोललो जॉब करायचा आहे एखादी सेमिनार असेल कुठल्याही कंट्रीचं आपल्याला बुक रेफर करायचं आहे कुठल्याही कंट्रीमध्ये आपल्याला जॉब करायचं आहे तर एक सिंगल सिस्टम असल्यामुळे आपल्याला ते अंडरस्टँड करायला इझी होतं मेजरमेंट जे ते मेजरमेंट अंडरस्टँड करायला आपल्याला इझी होतं सिंपल होतं बरोबर म्हणजे सो देर आर फोर सिस्टम ऑफ युनिट्स एफपीएस फूट पाउंड सेकंड एमकेएस मीटर किलोग्राम सेकंड सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम सेकंड बरोबर आणि लास्ट जी दॅट इज एस आय सिस्टम इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट जी ऑल ओव्हर वर्ल्ड आपण आज यूज करतो किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड युनिफॉर्मली आपण काय करतो यूज करतो बरोबर आता बघा सिस्टम ऑफ युनिट जो आहे हा पार्ट संपलेला आहे तर बघा हा पार्ट तुम्हाला ऑलरेडी नोन आहे तुम्ही अप टू टेन्थ डिफरंट सिस्टम ऑफ युनिट जे ऑलरेडी तुम्ही ऑलरेडी यूज केलेला आहे आता बघा आपण लास्ट लेक्चरला युनिट हा पार्ट बघितला बघा लास्ट लेक्चरला आपण युनिट हा पार्ट बघितला बरोबर आता बघा कोणती फिजिकल क्वांटिटी असेल कोणती फिजिकल क्वांटिटी असेल इट हॅज युनिट प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट असेल लेंथ फूट मीटर सेंटीमीटर मास पाऊंड किलोग्रॅम ग्रॅम टाइम सेकंड बरोबर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट असेल बरोबर आणि ते युनिट जे ते आपण राईट करतो लिहितो आपण तर ते जे युनिट आहे हाऊ टू राईट द युनिट ते युनिटचे आपल्याला रूल्स बघायचे बरोबर आणि तुम्ही आता इलेव्हन्थला आहे तुम्ही आत्ताच हे जे युनिटचे रूल्स आहेत हे नीट समजून घ्या हाऊ टू राईट द युनिट बरोबर जर तुम्ही
आतापासून जर मिस्टेक केली युनिट राईट करण्यामध्ये तर ती मिस्टेक तुमची लाईफ टाईम राहील. बरोबर. म्हणून सायंटिस्ट लोकांनी काय केलं की एक रूल्स बनवले, एक नियम बनवला की युनिट जर तुम्हाला राईट करायचं असेल तर रूल्स टू राईट द युनिट किंवा रूल्स फॉर एसआय युनिट. आता आपण एसआय युनिट जे यूज करतोय तर त्यासाठी जे रूल्स आहेत ते रूल्स त्यांनी दिलेले आहेत आणि रूल्स एकदम सिंपल आहेत. रूल्स सिंपल आहेत पण तरी पण आपल्याकडनं बऱ्याचदा युनिट लिहिताना मिस्टेक होते. फक्त तुमच्याकडून नाही तर आता मी इतक्या वर्षापासून शिकवतोय 22 वर्षापासून तर आमच्याकडून पण ही मिस्टेक होते. कारण काय की एक असते आपल्याला हॅबिट असते, हॅबिट सवय. जर एखादी गोष्ट जर आपल्याला ती सवय लागली किंवा हॅबिट लागली तर आपण ती गोष्ट त्याच वेळेने करतो. बरोबर. म्हणजे आपल्या मनी ध्यानी नसतं किंवा आपल्या मनात नसतं की आपल्याला ती मिस्टेक करायची, बट बिकॉज ऑफ हॅबिट आपल्याला ती सवय पडते आणि त्या सवयीने आपल्याकडून ती मिस्टेक होते. तर हा जो टॉपिक आहे रूल्स फॉर एसआय युनिट, हा टॉपिक कसा दे, या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त रूल्स आहेत हाऊ टू राईट द युनिट. बरोबर. आणि रूल्स एकदम सिंपल आहेत. बरोबर. पण तरीसुद्धा आपल्याकडनं हॅबिच्युअल सवयीप्रमाणे रूल्स राईट करण्यामध्ये मिस्टेक होते. पण जर तुम्ही 11th जर ती तशी सवय पाडली तर तुम्हाला पुढे लाईफटाईम जे ते तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. बरोबर. ठीक आहे. तर बघा रूल्स एकदम सिंपल आहेत. रूल्स फॉर एसआय युनिट, हाऊ टू राईट द एसआय युनिट. ठीक आहे. आता बघा रूल्स एकदम सिंपल आहेत. आता फर्स्ट रूल बघा. सपोज युनिट मध्ये फुल नेम आहे, युनिट मध्ये सपोज फुल नेम आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, फॉर एक्झाम्पल न्यूटन. न्यूटन एक असलं युनिट आहे फोर्स. बरोबर. आता न्यूटन हे युनिट तुम्ही फुल नेम लिहिलंय, आपण काय म्हणतोय फुल नेम लिहितोय आणि सायंटिस्टचं नाव आहे न्यूटन, कुलम, हर्ट्ज, ओहम, ओके, नंतर एम्पियर एटसेट्रा. आता बघा आपल्या न्यूटन हे युनिट लिहायचे फुल नेम सायंटिस्टचे, तर फर्स्ट लेटर जे आहे फर्स्ट लेटर जे तर बघा फर्स्ट लेटर जे ते स्मॉल पाहिजे. फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल लेटर. एन जो आहे तो स्मॉल पाहिजे. बरोबर. इथे कॅपिटल एन नाही चालणार, कॅपिटल एन नाही चालणार न्यूटन. सो फुल नेम जर असेल आणि सायंटिस्टचं नेम किंवा पर्सनचं नेम आहे, सो न्यूटन, फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल. जे फर्स्ट लेटर आहे ते स्मॉल पाहिजे, स्मॉल एन, कॅपिटल एन नाही चालणार. इथे बघा कुलम. आता कुलम मध्ये काय होईल, हा जो सी हा स्मॉल पाहिजे, कॅपिटल सी नाही चालणार. बरोबर. आता बघा हा एकदम सिंपल रूल आहे, पण जर आपल्याला हॅबिट असेल ना तर प्रत्येक काही लोकांना सवय असते की फर्स्ट लेटर जे ते नेहमी कॅपिटल लिहितात, बऱ्याचदा सवय असते, हॅबिट असते. तर मग जर फर्स्ट लेटर जर असेल आणि फुल नेम आहे, बरोबर, आणि पर्सनचं नेम आहे, सायंटिस्टचं नेम आहे, सो फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल. न्यूटन स्मॉल एन, कुलम स्मॉल सी, हर्ट्ज स्मॉल एच, नंतर ओहम स्मॉल ओ. बरोबर. फुल नेम जर असेल तर फर्स्ट लेटर, फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल. बरोबर. सिंपल रूल आहे. नंतर नेम आफ्टर पर्सन. आता बघा इथे आपण काय म्हणतोय नेम आफ्टर पर्सन. आता आफ्टर पर्सन, पर्सन म्हणजे काय, सायंटिस्ट. एक्झाम्पल घेतलं, सपोज न्यूटन आहे, न्यूटन हे फुल नेम झालं. सपोज तुम्हाला न्यूटनचा सिम्बॉल लिहायचा आहे, सपोज तुम्हाला न्यूटनचा सिम्बॉल लिहायचा आहे, इथे बघा न्यूटन, तर सिम्बॉल कॅपिटल एन असेल, सिम्बॉल जो आहे तो कॅपिटल एन असेल. बरोबर. सिम्बॉल मस्ट बी कॅपिटल. कुलम,
कूलम सी कैपिटल तर हे कैपिटल मध्ये येईल बरोबर म्हणजे नेम आफ्टर पर्सन म्हणजे साइंटिस्टचं नेम असेल फॉर एग्जांपल न्यूटन त्याचा सिंबॉल काय असेल कैपिटल एम कूलम कैपिटल सी हर्ट्ज एच झेड कैपिटल एच झेड एटसेट्रा फक्त लक्षात ठेवा नेम आफ्टर पर्सन जर सिंबॉल तुम्हाला लिहायचा असेल दैट सिंबॉल शुड बी इन कैपिटल लेटर बरोबर एकदम सिंपल रूल आहे आता बघा रूल सिंपल आहे पण जर आपल्याला हॅबिट जर पडली तर याला आपण स्मॉल एम लिहिणार याला आपण स्मॉल सी लिहिणार म्हणजे आपल्या मनात पण नसेल की आपल्याला कसं लिहायचंय म्हणजे आपल्याला तशी हॅबिट पडून गेली तर आपण तसं लिहू म्हणून तुम्हाला काय बोललो तुम्ही इलेवन्थलाच ही हॅबिट पडून टाका तुम्ही हे रूल्स जे ते इलेवनपासून फॉलो करा जर तुम्ही इलेवनपासून फॉलो केले तर तुम्हाला लाईफ टाईम तसं लिहिता येईल बरोबर अदर दॅन पर्सन बरोबर बघा अदर दॅन पर्सन फॉर एक्झाम्पल मीटर आहे फॉर एक्झाम्पल जे मीटर आहे तर बघा हे मीटर स्मॉल लेटर मध्ये पाहिजे हे कॅपिटल लिहिता ना बरोबर इथे बघा मीटर असेल जर तुम्ही हे करेक्ट आहे मीटर पण जर तुम्ही असं लिहिलं मीटर हे नाही चालणार ठीक आहे सो अदर दॅन पर्सन मीटर किलोग्रॅम बरोबर हे जे आहे नंतर सेकंद आहे ग्रॅम आहे जर तुम्ही अदर दॅन पर्सन असेल आणि सपोज तुम्हाला युनिट राईट करायचं आहे सो दॅट युनिट मस्ट बी इन अ स्मॉल लेटर मीटर स्मॉल एम स्मॉल ई स्मॉल टी स्मॉल ई स्मॉल आर कॅपिटल जे ते रूलमध्ये नाही सो अदर दॅन पर्सन जर असेल दॅट युनिट शुड बी इन अ स्मॉल लेटर एकदम सिंपल रूल आहे बरोबर रूल सिंपल आहेत पण तरी पण आपल्या ते लक्षात नाही राहत आणि आपण हॅबिच्युअली सवयीप्रमाणे आपल्याकडनं मिस्टेक होते पण जर तुम्ही केअरफुली जर आत्तापासून नीट लक्ष दिलं तुम्हाला या टाईपच्या मिस्टेक लाईफ टाईम नाही होणार बरोबर कारण आपल्या सिस्टीम ऑफ युनिट जे ते तुम्ही इंजिनिअरिंगला गेले मेडिकलला गेले कुठल्याही ब्रँचमध्ये गेले तर तुम्हाला सिस्टीम ऑफ युनिट जे ते लागणारच आहे सो हे जे रूल्स आहेत रूल्स फॉर एस आय युनिट तर हे युनिट जे आहेत हे तुम्ही केअरफुली राईट करा बरोबर समजलेत पर्यंत आता बघा नंबर फोर सिम्बॉल्स फॉर युनिट जे आहेत सिम्बॉल्स फॉर युनिट जे आहेत ते सिंग्युलर पाहिजे नॉट प्लुरल बरोबर म्हणजे ऍक्च्युली सिंग्युलर पाहिजे बरोबर नॉट प्लुरल प्लुरलने चालणार आता तुम्हाला एक्झाम्पल सांगू बा एक्झाम्पलने लवकर कळेल आता बघा सपोज मी असं म्हटलं की लेंथ युनिट काय असेल मीटर लेंथ मीटर हे करेक्ट आहे बरोबर मीटर करेक्ट आहे पण जर मी असं म्हटलं मीटर्स हे रॉंग आहे जर तुम्ही मीटर म्हटलं ओनली मीटर देन इट इज सिंग्युलर फक्त मीटर म्हटलं तर ते काय असेल सिंग्युलर असेल आणि जर तुम्ही मीटर्स म्हटलं प्लुरल अनेक वचन बरोबर जर तुम्ही ते मीटर्स म्हटलं तर हा एस रॉंग आहे सो सिम्बॉल्स फॉर युनिट जे असतील ते सिंग्युलर ते सिंग्युलर फॉर्ममध्ये पाहिजे प्लुरल जे ते रूल्समध्ये चालत नाही सो युनिट्स मस्ट बी इन अ सिंग्युलर फॉर्म नॉट इन प्लुरल फॉर्म बरोबर मीटर्स नाही चालणार किलोग्रॅम्स नाही चालणार बरोबर सेकंड्स सेकंद आहे सेकंड्स नाही चालणार बरोबर ग्रॅम ग्रॅम्स नाही चालणार किंवा सेंटीमीटर्स बरोबर तर सिम्बॉल जे आहेत किंवा युनिट ज्यावेळेस तुम्ही राईट करणार
इट शुड बी इन अ सिंगुलर फॉर्म और फॉर एक्जाम्पल मीटर मीटर पाहिजे मीटर्स नहीं चलना एक्जाम्पल लक्षात ठेवा बरोबर आता बघा आज आपण शेवटी एस लिखते कधी कधी आपल्याला सवय असते काही लोकांना हॅबिट असते प्रत्येक वर्डच्या पुढे ते एस लावतील बरोबर म्हणजे ही सवय झाली किंवा हॅबिट झाली तर ऍक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही युनिट्स लिहाल ऍट दॅट टाइम यू मस्ट बी केअरफुल अबाउट द रूल्स अबाउट द युनिट बरोबर सो सिंग्युलर पाहिजे प्लुरल चालणार नाही बरोबर एकदम सिंपल रूल आहे आता बघा लास्ट रूल जो आहे नंबर 5 आता बघा नो पंक्चुएशन मार्क आता पंक्चुएशन मार्क म्हणजे काय आता बघा एक्झाम्पल मी फायवर घेतलंच आहे आता बघा 70 किलोग्रॅम बरोबर राईट बरोबर आहे 70 किलोग्रॅम हे बरोबर आहे 70 किलोग्रॅम हा पुढे फुल स्टॉप आहे हे राईट रॉंग असेल बरोबर म्हणजे पंक्चुएशन मार्क जे आहे फॉर एक्झाम्पल काय फुल स्टॉप नाही चालणार किंवा असं असेल क्वेश्चन मार्क नाही चालणार किंवा या टाईपचं काही साईन असेल नाही चालणार किंवा तुम्ही पुढे असं लिहून टाकलं ऍट द रेट इंटरनेटचा सिम्बॉल देऊ ऍट द रेट लिहून टाकलं नाही चालणार बरोबर म्हणजे नो पंक्चुएशन मार्क आफ्टर युनिट म्हणजे फुल स्टॉप क्वेश्चन मार्क अजून काही कुठचे साईन असेल स्टार असे कुठलेही पंक्चुएशन मार्क जे हे लिहायचे नाही शक्यतो आपण कधी क्वेश्चन मार्क नाही लिहत किंवा कोणतेही साईन देत नाही पण शक्यतो फुल स्टॉप जे आपल्याकडनं बऱ्याच दम देतात बरोबर समजा सेकंद आहे आपण इथे फुल स्टॉप देऊन टाकू किंवा ग्रॅम आहे इथे आपण फुल स्टॉप देऊ तर ही जी मिस्टेक आहे ही कॉमनली होते म्हणजे एखाद्या वेळेस टीचर लोकांकडनं पण होते बरोबर नो पंक्चुएशन मार्क आफ्टर युनिट बरोबर तर लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल 70 kg इज राईट बट 70 kg फुल स्टॉप क्वेश्चन मार्क एक्सक्लामेटरी साईन हे कुठलेही त्या ठिकाणी लिहायचे नाही तर बघा रूल्स फॉर एसआय युनिट एकदम सिंपल रूल्स आहेत बरोबर जर तुम्ही एकदा रीड केले बुकमध्ये पण रीड केले तर तुम्हाला एकदम इझिली त्याचं मिनिंग जे होऊन जाईल म्हणजे हा टॉपिक काही का डिफिकल्ट टॉपिक नाही हे रूल्स आहेत म्हणजे यू हॅव टू फॉलो द रूल्स जर सपोज तुम्हाला फिजिक्स स्टडी करायचे सायन्स स्टडी करायचं आहे तर तुम्ही हे जे रूल्स आहेत या रूल्स प्रमाणे युनिट जे आहे ते राईट करा बरोबर समजलं बघा सिस्टीम ऑफ युनिट अँड रूल्स फॉर एसआय युनिट समजलं तर बघा आता आतापर्यंत आपण जे लेक्चर बघितलंय हा या चॅप्टरमधला एकदम बेसिक पार्ट आहे फिजिकल क्वांटिटीज टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज युनिट डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स एफपीएस एमपीएस सीजीएस एसआय आणि रूल्स बरोबर आता ह्या चॅप्टरमधला आता सगळ्यात मेन टॉपिक जो असेल सगळ्यात मेन टॉपिक ह्या चॅप्टरमधला जो असेल तो असेल डायमेन्शन नावाचा एक टॉपिक आहे बरोबर तर आपण डायमेन्शनबद्दल जे डेफिनेशन ऑफ डायमेन्शन वगैरे हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत बरोबर आजच्या लेक्चरला मी तुम्हाला फक्त डायमेन्शन जे त्याचा यूज काय असेल युजेस ऑफ डायमेन्शन बरोबर तुम्ही बुक्समध्ये डायमेन्शन रीड करणार बरोबर पण ॲक्च्युली व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शन म्हणजे मी टॉपिक तुम्हाला नंतर शिकवणार आहे पण टॉपिक जो आहे त्या टॉपिकचं जे मिनिंग आहे टॉपिकचं जे मिनिंग आहे टॉपिकचं जे पर्पज आहे हे त्याचा यूज आहे तो मी अगोदर सांगेल जर तुम्हाला एकदा त्याचे 4 युजेस जर समजले 4 युजेस ऑफ डायमेन्शन तर तुम्हाला ॲक्च्युअल मग पुढच्या लेक्चरला डेफिनेशन ऑफ डायमेन्शन अँड हाऊ टू राईट कसं लिहायचं अँड हाऊ टू फाइंड द डायमेन्शन्स हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला मग इझिली समजेल म्हणजे आजच्या लेक्चरला जे आहे आपलं एकदम सिंपल आहे तर तुम्ही डायमेन्शन फक्त मी टॉपिक घेतलाय डायमेन्शन त्याचे फक्त आपण युजेस बघणार आहे जर तुम्हाला एकदा युजेस समजले तर पुढचा पार्ट जो आहे
तो डायमेन्शन हा जो आहे हा एकदम मैथमेटिकल पार्ट आहे बरोबर, त्याच्यामध्ये मैथमेटिक्स जास्त आहे आणि एकदम सिंपल आहे बरोबर। डायमेन्शन राइट करण्याचे ते एकदम सिंपल आहे बरोबर। आणि तुमच्या फिजिक्स मध्ये जेवढ्या पण फिजिकल क्वांटिटीज आहेत तर आपण त्यांचे डायमेन्शन्स जे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये फाइंड करणार किंवा पुढच्या लेक्चरला आपण डिफाइन करणार, नंतर हाउ टू राइट द डायमेन्शन हे पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे बरोबर। अथवा इथे डायमेन्शनचे युजेस एक नंबर टू फाइंड, तर बघा इथे मी टू फाइंड युनिट, टू फाइंड युनिट, टू फाइंड युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट तुम्हाला जे ते फाइंड आउट करता येईल। मी तुम्हाला एक साधं सिंपल एक्झाम्पल सांगतो, म्हणजे युनिट कसं फाइंड करणार बाय युजिंग डायमेन्शन ह्या जो नंतरचा पार्ट आहे नेक्स्ट लेक्चर मधला। एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो की हाऊ टू फाइंड द युनिट। आता बघा तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे स्पीड, काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर। आता बघा आपल्याला याचे युनिट काढायचे बरोबर, डिस्टन्स युनिट काय मीटर, सपोज जर तुम्ही एसआय सिस्टीम जर वापरली तर एमके सिस्टीम जर वापरली, डिस्टन्स मीटर टाइम सेकंड, सो व्हॉट इज द युनिट ऑफ स्पीड मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, हे तुम्हाला असं म्हणलं ते मीटर पर सेकंड बरोबर। आता बघा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम युनिट मीटर पर सेकंड। सपोज तुम्हाला युनिट माहित नाही तर हे मीटर पर सेकंड जे हे तुम्हाला माहित नाही, तर बाय युजिंग डायमेन्शन किंवा डायमेन्शनल अनालिसिस हे तुम्हाला फाइंड करता येईल। सो वी कॅन फाइंड युनिट, वी कॅन फाइंड युनिट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी बाय युजिंग डायमेन्शन्स बरोबर। सेकंड वन टू टेस्ट, टू टेस्ट द करेक्टनेस ऑफ इक्वेशन, टू टेस्ट द करेक्टनेस ऑफ इक्वेशन। आता बघा तुम्हाला एखाद्या इक्वेशनचं करेक्टनेस चेक करायचं आहे बरोबर, तर बघा एकदम सिंपल आहे। समजा असा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, असा फॉर्म्युला आहे। इक्वेशन आणि फॉर्म्युला सेम बघा, इक्वेशन म्हणजेच फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, तुम्ही ह्या टाईपचा फॉर्म्युला बघितलाय हा करेक्ट आहे का नाही हे आपल्याला चेक करता येईल, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे म्हणजे राईट आहे का रॉंग आहे। सो बाय युजिंग डायमेन्शन वी कॅन टेस्ट द करेक्टनेस ऑफ इक्वेशन इन फिजिक्स। फिजिक्समधले तुम्हाला एखादं इक्वेशन दिलंय आणि ते तुम्हाला चेक करायचंय वेदर इट इज करेक्ट ऑर इनकरेक्ट। सो बाय युजिंग काय, बाय युजिंग डायमेन्शन्स किंवा बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस वी कॅन टेस्ट द करेक्टनेस ऑफ इक्वेशन बरोबर। मग करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे आपल्याला कळून देईल। नंतर तीन नंबरचा रूल आहे, रूल असेल टू फाइंड कन्वर्शन फॅक्टर, टू फाइंड कन्वर्शन फॅक्टर। आता बघा आता कन्वर्शन फॅक्टर जो आहे मला एक्झाम्पल सांगतो, सपोज आपण असं म्हटलं वन न्यूटन इक्वल टू टेन रेस टू फाईव डाईन, आपण असं म्हटलं वन न्यूटन इक्वल टू टेन रेस टू फाईव्ह डाईन फॉर एक्झाम्पल। आता बघा हा जो टेन रेस टू फाईव्ह असेल ना, हा टेन रेस टू फाईव्ह हा असेल कन्वर्शन फॅक्टर, हा काय असेल कन्वर्शन फॅक्टर। आपल्याला काय करायचंय न्यूटन ही कोणती सिस्टीम आहे, सपोज आपण असं म्हटलं की एम के सिस्टीम आहे किंवा एस आय सिस्टीम आहे, न्यूटन हे सपोज एम के सिस्टीम मधलं युनिट आहे किंवा एस आय सिस्टीम मधलं युनिट आहे, टाईम काय
ते सीजीएस मधले आपण काय करतोय एसआय मधून आपण सीजीएस मध्ये कन्वर्ट करतोय किंवा एमकेएस मधून आपण सपोज सीजीएस मध्ये कन्वर्शन करतोय तर हा कन्वर्शन फॅक्टर जो आहे हा आपल्याला लागेल टू कन्वर्ट दॅट फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम एसआय टू एमकेएस किंवा एमकेएस टू सीजीएस किंवा सीजीएस टू एमकेएस किंवा एमकेएस टू एफपीएस तर तुम्हाला एक कन्वर्शन फॅक्टर लागेल इथे 10:5 आहे 10:5 असेल 10:2 असेल 10:-2 असेल 10:-3 असेल 10:10 असेल 10:100 असेल एनी व्हॅल्यू सो बाय दिस डायमेन्शन वी कॅन फाइंड कन्वर्शन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टीम्स म्हणजे कन्वर्शन फॅक्टरचा यूज काय एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये कन्वर्शन करण्यासाठी जो फॅक्टर लागतो इट इज कॉल्ड एज कन्वर्शन फॅक्टर अँड वी कॅन फाइंड आउट दॅट कन्वर्शन फॅक्टर बाय यूजिंग काय डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल अनालिसिस लास्ट यूज टू फाइंड रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज आता रिलेशनचा अर्थ काय इक्वेशन किंवा फॉर्म्युला म्हणू आपण रिलेशन इक्वेशन आणि फॉर्म्युला सेम असतील तर तुम्हाला एखादा इक्वेशन किंवा फॉर्म्युला तुम्हाला माहीत नाही फिजिक्समध्ये एखादा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला माहीत नाही वी कॅन फाइंड आउट दॅट रिलेशन दॅट इक्वेशन ऑर दॅट फॉर्म्युला बाय युझिंग काय डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे तुम्हाला इक्वेशन माहीत नाही सपोज तुम्ही 11th आहे आणि तुम्हाला 12th एक फॉर्म्युला दिला तुम्हाला 12th फॉर्म्युला काढायचा आहे आणि तुम्ही 11th आहे तुम्हाला तो फॉर्म्युला माहीत नाही बट बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस वी कॅन फाइंड दॅट इक्वेशन फॉर्म्युला रिलेशन बाय युझिंग काय डायमेन्शनल अनालिसिस तर आजच्या लेक्चर मी तुम्हाला फक्त मुद्दाम यूज सांगितला जर तुम्हाला यूज कळला तर उद्या तुम्हाला डेफिनेशन कळेल हाऊ टू फाइंड द डायमेन्शन ते कळेल हाऊ टू राईट द डायमेन्शन ते पण कळेल तर डायमेन्शनचं मी तुम्हाला एकदा परत शॉर्टकट मध्ये सांगतो युजेस ऑफ डायमेन्शन एक नंबर टू फाइंड द युनिट कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट तुम्हाला काढता येईल सेकंड टू टेस्ट द करेक्टनेस ऑफ इक्वेशन तुम्हाला फिजिक्समध्ये एखादं इक्वेशन दिलंय आणि ते तुम्हाला चेक करायचंय करेक्ट का इनकरेक्ट आहे तर ते तुम्हाला चेक करता येईल टेस्ट करता येईल तीन नंबर टू फाइंड कन्वर्शन फॅक्टर एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये तुम्हाला कन्वर्शन करायचंय एमकेएस टू सीजीएस सीजीएस टू एमकेएस एमकेएस टू एफपीएस सो हाऊ टू कन्वर्ट दॅट कसं कन्वर्ट करणार तो तुम्हाला कन्वर्शन फॅक्टर लागेल दॅट कन्वर्शन फॅक्टर इज फाइंड आउट बाय युझिंग काय डायमेन्शनल अनालिसिस हा 10:5 सपोज तुम्हाला माहीत नाही इथे 10:5 आहे हे तुम्हाला माहीत नाही पण बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस वी कॅन फाइंड आउट दॅट कन्वर्शन फॅक्टर नंबर 4 काय सर टू फाइंड रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज बरोबर तुम्हाला एखादं इक्वेशन फॉर्म्युला माहीत नाही जसं मी तुम्हाला बोललो तुम्ही 11th आहे आणि तुम्हाला 12th फॉर्म्युला काढायला सांगितला माहीत नाही तर तुम्हाला हिंट देऊन टाकलं की असं आहे बाय युझिंग दॅट हिंट वी कॅन फाइंड आउट द रिलेशन ऑर इक्वेशन ऑर फॉर्म्युला ऑफ इन दॅट इन फिजिक्स म्हणा कुठलंही असेल एनी इक्वेशन ऑर एनी रिलेशन ऑर एनी फॉर्म्युला इन फिजिक्स बरोबर तर मग आजच्या लेक्चरला सिस्टीम ऑफ युनिट आणि डायमेन्शन्स हा पार्ट जो आहे हा आपण बघितला तर आपण नेक्स्ट लेक्चरला काय बघणार डेफिनेशन ऑफ डायमेन्शन नंतर हाऊ टू राईट द डायमेन्शन आणि हाऊ टू फाईंड द डायमेन्शन बरोबर तर आजच्या लेक्चरला आपण इथे थांबू नेक्स्ट लेक्चरला आपण परत भेटू ओके थँक्स